15 दिवसांमध्ये नगर शहरात 350 सीसीटीव्ही कॅमेरे इन्स्टॉल होणार आहेत 15 दिवसात. आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कमांड सेंटर हे एसपी ऑफिसला राहील. आपण हे 350 या वर्षी या 15 दिवसात आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये अजून 350 असे जवळपास 800 ते 900 ते 1000 कॅमेरा पर्यंत पूर्ण नगर शहर प्रत्येक गल्ली बोर्ड सीसीटीव्ही सर्वेलन्सच्या अंदर पुढच्या 3 महिन्यामध्ये येईल. पण 15 दिवसामध्ये 350 कॅमेराज आपण इन्स्टॉल करतोय. 15 डेज, नॉट मोर दॅन दॅट. हे माननीय नामदार साहेबांनी पुढाकार घेऊन आपण डीपीडीसीच्या माध्यमातून हे केलं तर 15 दिवस सीसीटीव्ही इन्स्टॉल होतील. माझी सूचना अशी पोलीस डिपार्टमेंटला एक तसं हेल्पलाईन किंवा कॉल सेंटर पोलीस डिपार्टमेंटने डेव्हलप करावं. आजही सामान्य माणूस जेव्हा पीआयला किंवा कॉन्स्टेबलला फोन लावतो कोणाचाही फोन घेतला जात नाही. तर एक हेल्पलाईन नंबर पाहिजे एस्पेशली मेड फॉर असे घटनाविधी. जर एखाद्याला समजा एखादा सामान्य नागरिक आहे आणि त्याला वाटलं की तो ज्या गल्लीत जातो तिथे काहीतरी षडयंत्र त्याला कानावर येत आहे की कुठेतरी एखाद्या धार्मिक स्थळावर दगडफेकीचं नियोजन चालू आहे. समाजामध्ये असे सामाजिक लोक असतात, त्यांनी पीआयला फोन लावा तो फोन उचलला जात नाही ही वास्तविकता आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये यावं त्याचं कोणी ऐकायला नाही. एस्पेशली एक कॉल सेंटर 911 सारखं तरी बेसिक फर्स्ट हँड रिपोर्टिंग साठी सर्वसामान्य नागरिकाला दिलं तर नागरिक अशा पद्धतीचा व्हायलन्स ज्याला म्हणतो तो उभयतनी म्हटलं की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन साठी कॉल सेंटर एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. पोलिसांना कॉल सेंटरवर फोन आल्यावर ते कॉल सेंटर ज्या जुरिस्डिक्शन मध्ये जो कॉन्स्टेबल किंवा पीआय असेल किंवा एपीआय असेल त्याला फोन लावून सांगेल की अशा प्रकारची घटनाची सूचना आली, तुम्ही जाऊन व्हेरीफाय करा. तरी कॉल सेंटर एक फार मोठ्या मदतीचं काम करेल जोपर्यंत पोलिसांची संख्येचा वाढ पोलिसांची संख्या वाढवून निर्णय आपल्याकडे नाही. पण कॉल सेंटर एक फार मोठं माध्यम आहे ज्याने की हा मार्ग लागू शकतो. ते कॉल सेंटर एस्टॅब्लिश करावं पोलीस डिपार्टमेंटनी